आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरवाड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात. जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 293 जयंतीनिमित्त आज हेरवाड येथे होळकर ग्रुप आणि जल्लोष ग्रुप या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी केली. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील होळकर ग्रुप आणि जल्लोष ग्रुप यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जयंतीनिमित्त वृक्षारोपण, गरजू शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप, स्वच्छता मोहीम असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 293 जयंतीनिमित्त यावेळी प्रतिमा पूजन पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील, गिरीश पाटील, बंडू पाटील, सरपंच सुरगोंडा पाटील, माजी सभापती सुवर्णा अपराज, कल्पना मस्के, रेखा जाधव, सीमा बरगाले, सुनीता आलासे, अर्चना आकीवाटे, पिंटू पाटील, देवगोंडा आलासे, बंडू बरगाले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे. त्यांच्या 293 जयंती हेरवाड गावामध्ये अतिशय उत्साहानं साजरी होत आहे. या ठिकाणी जल्लोष ग्रुप व अहिल्या गोळकर तरुण मंडळ यांच्या वतीनं अतिशय या ठिकाणी विधायक व रचनात्मक कामाच्या माध्यमातून जयंती साजरी होत आहे. जल्लोष ग्रुपच्या माध्यमातून तर गेली वर्षभर या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातातच. जसं गरीब मुलांना वह्या वाटप असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्षारोपण असू दे, या ठिकाणी आज तर अहिल्या गोळकरच्या जयंतीनिमित्त जवळजवळ 30 झाडांचा वृक्षारोपणाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तसेच गरीब होतकर मुलांना वह्या, कपडे वाटप अतिशय चांगलं सामाजिक उपक्रम या ठिकाणी जल्लोष ग्रुपच्या माध्यमातून होत असतो. अहिल्या गोळकरांचा जो संदेश आहे, महामानवांचा जो संदेश आहे, तो आचरणात आणण्याचं काम या ठिकाणी जल्लोष ग्रुप व अहिल्या गोळकर तरुण मंडळाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम असू दे, त्याच्यानंतर वृक्षारोपण असू दे, या सर्व बाबीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची जयंती, एक महामानवांची जयंती कुठल्या परिसरात लिहिलं होतं, आचरणात कशा आणली पाहिजे, निवड डोक्यावर घेऊन असण्यापेक्षा डोक्यात घेण्याचं काम या ठिकाणी सर्व तरुण मंडळ आमचे मित्र या ठिकाणी करतात. व डॉलबीला व सगळं इतर धांगडधिंगाला बगल देऊन या ठिकाणी शांततेने उत्साहात अतिशय तळमळीने या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी जयंती साजरी करत आहेत.